रहते जे राजे छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, महात्मा फुले आणि इतर सर्वच जे विकासासाठी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक उन्नतीसाठी जे महापुरुष थोर पुरुष लढले त्या सर्वांना मी अभिवादन करते। इथे असलेले आपल्या संघटनेचे श्वास असलेले ज्यांनी आपल्याला श्वास म्हटला मी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि माझे इथे असलेले सगळे जे माझे लाडके जे माझाही श्वास आहेत ज्यांच्यासोबत एका भावनेचं नातं आहे असे माझे सर्व कष्टकरी सगळ्यांना आज मी संवाद साधणार आहे। फार काही भाषण करणार नाही कारण ही वेळ भाषणाची नाही। कष्टकऱ्यांनो, हा कष्टकरी जनसंघ जो आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हा कष्टकरी जनसंघ जो आहे हा कष्टकरी जनसंघ हा कुणीही स्थापन केलेला नसून हा फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुम्ही 6 महिने जे आझाद मैदानात तप केलं तपश्चर्या केली त्या तपश्चर्येतून तुम्हाला प्राप्त झालेला जनसंघ आहे आणि हे तुम्हाला मिळालेलं फलित आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या विकासासाठी तुमच्या कुटुंबाच्या विकासासाठी असलेला हा जनसंघ आहे। त्याच्यामुळे तुम्ही याचं संवर्धन करायचं आहे आणि तुम्ही याचं पालन पोषण करायचं आहे। हा जनसंघ हा वटवृक्ष नक्कीच होणार आणि तुम्हाला ती सावली देणार आहे। माझ्या लाडक्या कष्टकऱ्यांनो, मला माहित आहे जेव्हा दिवा विझणारा असतो ना तेव्हा तो जास्त फडफड करतो आणि जास्त लाईट देण्याचा प्रयत्न करतो, माहित आहे ना। हे साधं उदाहरण आहे। तशी त्या बाकीच्या संघटनांची गती झालेली आहे, तशी त्या अधिकाऱ्यांची गती झालेली आहे, त्यांच्या मनात दहशत बसलेली आहे। हा कष्टकरी जनसंघ जे आलेला आहे जर या जनसंघाला मान्यता मिळाली तर त्यांचे सगळे दुकान बंद होतील आणि त्यांना पळण्यासाठी जमीन सुद्धा कमी पडेल आणि त्यांच्यावरच कारवायाचा हा उलटा जोर सुरू होईल। म्हणून आपल्या कष्टकऱ्यांना विचलित करण्यासाठी आपल्याला सरकार जे मायबाप सरकार आहे त्याच्या विरोध